हाय फ्रेंड्स, कशी आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. लाईक वेलकम टू प्रियंकाज कुकिंग वर्ल्ड. आजची रेसिपी खूप मस्त आहे आणि ऑथेंटिक रेसिपी आज आम्ही शेअर करणार आहोत, जे की आमच्या गडचिरोली जिल्ह्यातली खूप फेमस रेसिपी आहे. स्पेशली खेड्यावर ही रेसिपी खूप प्रमाणात केली जाते. खास म्हणजे फ्रेंड्स, या रेसिपीचा आस्वाद ना पावसाळ्याच्या दिवसात घेत असतात. तर या रेसिपीचं नाव आहे वास्तेची भाजी. तर आज आम्ही तुम्हाला वास्तेची भाजी कशा प्रकारे बनवायची त्याची पूर्ण प्रोसिजर शेअर करणार आहोत. तेही माझ्या सासूभाई तुम्हाला पूर्णपणे इन्स्ट्रक्शन देणार आहेत आणि ते इन्स्ट्रक्शन मी फॉलो करून स्टेप बाय स्टेप बनवणार आहे. तर नक्की तुम्ही आजची ही रेसिपी बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर सांगा कशी झालेली आहे ते. आमच्या गडचिरोली जिल्ह्यात तर ही रेसिपी सगळ्यांनाच बनवता येते, पण काही काही जे सिटीचे ठिकाण आहेत त्यांना बनवता नाही येत. पण जर ही रेसिपी बघतील आणि बनवतील तर त्यांनाही बनवता येणार. आणि जर बनवल्यानंतर मात्र कमेंट्स करायला विसरू नका. आता रात्र बीज हे असे करून पोचून भिजवले होते रात्रभर. आता पिळून उकडी आल्या पाण्यात टाकायचा राहते. भाजते रात्रभर भिजवलेले. आता आधी पाणी झारून घ्यायचं. पाणी इथे उकडायला ठेवलेलं आहोत आम्ही. आता हे वास्ते असे छान पिडायचे आणि उकडत्या पाण्यात टाकायचे. यांचा कलरही बदलते ना की नाही बदलते? नाही बदलते. बदलते. भिजवून ठेवला तर जसं तसा कलर, म्हणजे असं सफेद कलरचे वास्तेची भाजी बनते. जर नाही भिजवून ठेवला तर गुलाबी कलरचे वास्ते बनतात. किती वेळ उकडावं लागेल? 10-20 मिनिट. ते मग वरती फेश येते, फेश मग बुडाला जातपर्यंत मग शिजवायचे. बुडाले बसले तर मग काढायचे. फ्रेंड्स, मी तुम्हाला याच्या आधीची प्रोसिजर तर दाखवलीच. आम्ही वास्ते उकडायला ठेवले होते आणि वास्ते छान उकडलेले आहेत. आता हे जे वास्ते आहेत ना, यांना आम्ही काढून छान पिळून घेणार आहोत. हे बघा, वास्ते कसे छान शिजलेले आहेत याचं इंडिकेशन म्हणजे हे बघा. तुम्हाला वरती फेस दिसत असेल, असं फेस वरती आल्यानंतर आणि जे वास्ते आहेत ते खाली गेले की समजायचं की वास्ते छान शिजलेले आहेत. अशा वेळेस मग गॅस बंद करून द्यायचं आणि पुढची प्रोसिजर फॉलो करायची. एवढे काढते. हे वास्ते आहेत. त्या वास्त्याला आता मी उकडून घेतलो. आता धुवून त्याला पिळून घेत आहो. त्याला आता पिळून फोडणी टाकायची. वास्ते म्हणजे काय होते? वास्ते म्हणजे बांबू. बांबूची भाजी. बांबू कोवडे बांबू का जठर बांबू? आता हो का? त्यांची भाजी. कधीपासून बनवता तुम्ही मग ही भाजी? कधी लहानपणापासून खाऊनच आहो आम्ही. आम्ही खेड्यावरचे लोक, आम्हाला सगळंच खाता येते, करता येते जंगलात आणून. आपल्या सुनेची ट्रेनिंग चालू आहे का मग? चांगल्या शिवाय शिकेल कशी, बनवेल कशी काय ना. पण अमेरिकेला नसतील मिळत तर वाचते. म्हणूनच ते इकडे येऊन आता बनवत आहे ना, तिकडे मिळत नाही म्हणून. हो का? नुसते वास्त्याची भाजीच बनवता का? वडे बनवतो ना आम्ही वास्त्याचे. वडे बनवणं कधी दाखवणार मग? बनवून एक दिवस आणल्यानंतर. हे मग वास्ते बांबू सारखे तर दिसत नाहीत, पांढरे पांढरे दिसत आहेत ना. यायला आम्ही कापलून कोचलून आणि रात्रभर भिजवून ठेवलं आणि आता उकडलून तर ते पांढरेच राहते. वेळेवर कोचून उकडलेले कलर येते लाल. हो का? हो का? लाल पडतात का वास्ते? लाल होतात वेळेवरच्या. हो का? रात्रोचे काय केलं रात्र? मीठ वगैरे टाकले होते का भिजवले तर? असच मीठ मीठ काही नाही. आणि मग आता उकडल्या का? आता उकडलो. उकडून आता याच्यात भांड्यात रिचवून आता पिळून भाजी बनवायची. मस्त. तुम्ही एकदम नॅचरल अशा गोष्टी खाता नाही का? शुद्ध भाज्या खातो ना आम्ही. घेतलेले आम्हाला जंगलात भेटते. पुन्हा काय काय भेटते जंगलात? आता
सकाळीच नाही भेटत, आता वाजतेच भेटते, आता सात्या भेटल्या आजपर्यंत, आता एखादी दिवस सात्या भेटतील. झालं एकदम पिळून घ्यायचं आहे, मग काय होते पिळल्यावर त्याच्यातला रस चालला जाते ना, मग टेस्ट कशी येते? नाही पिळला तर कडू लागते ना, टेस्ट नाही जात, नाही पिळला तर कडू लागते. चल ठीक आहे, मग पिळून झाल्यावर आता भाजी बनवाल ना? भाजी बनवायचा. चला मग, कोण बनवत आहे आता, सासू बनवत आहे की सून बनवत आहे? सून बनवेल, सासू कशी बनवेल आता. पण डायरेक्शन कोणाचं आहे? आपल्या आवडीनुसार कमी जास्त तेल टाकायचं. ज्यांना कमी तेल आवडते ते कमी, ज्यांना जास्त ते जास्त. काय ते? मोहरी, मोहरी एक चम्मच, जीरा आणि मोहरी टाकायचं. चांगलं तडतडलं पाहिजे. लसण, लसण, लसण आणि मिरची छान, लसण म्हणजे लसण छान असे लालसर झाले पाहिजे ना. मिरची आपल्या आवडीनुसार, ज्याला तिखट आवडते ते भरपूर मिरची घालायचं, ज्यांना कमी तिखट आवडते. आपले सासूबाई थोडं कमी तिखट खातात तर आम्ही कमी मिरच्या घातलेल्या आहेत. अर्धा चम्मच हळद. प्रेक्षकही आले पाहण्यासाठी धनुबाई. हा मी ते आपल्या सगळ्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातली खासियत आहे. वाजते किती वेळ लागते शिजासाठी? वाजते पिळून बनवत आहोत, पण इथलं जेवढा पाणी आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे, तोपर्यंत शिजवायचं. 5-10 मिनिट लागतात, 10 मिनिट जास्तीत जास्त आणि मीडियम फ्लेमवर. ठीक आहे, मग आता झाल्यानंतर सांगा, मग खाताना सांगा. हे बघा फ्रेंड्स, 10-15 मिनिटांनंतर भाजी छान शिजलेली आहे. आता आम्ही जेवण करतो आणि सांगतो कशी झालेली आहे भाजी. तर म्हणजे टेस्ट बोलूया, वास्त्याची भाजी कशी झाली? छान झाली. छान वास्त्याची भाजी काय आहे? वरण, पोळ्या, भात आणि लोणचं. तर आहे आमचं आजचं जेवण आणि आज खूप दिवसानंतर आज वास्त्याची भाजी आम्ही खाणार आहोत. सांग आता कशी झाली भाजी? जशी सांगितली तशीच बनवली का सून तुझी भाजी? हो छान झाली आहे. जसं बनवायचं आहे तसं बनवून खातो, छानच लागतो. हो का, मस्त टेस्टी.